हातमाग व स्वयंचलित यंत्रमाग उद्योगाची माहिती। जय महाराष्ट्र मंडळी, आज आपण भेट देतोय टेक्सटाईल फॅक्टरीला। इथेच आज आपण पाहूया हातमाग व स्वयंचलित यंत्रमाग उद्योगाची माहिती। ऍक्च्युली फणसगडावरती व्हिडिओ बनवण्यासाठी मी कोल्हापूरला आलोय आणि आज मी काकांच्या इथे त्यांची फॅक्टरी आहे त्यांच्या इकडं मी थांबलोय। आपण आज चला या फॅक्टरीविषयी थोडंफार जाणून घेऊया। टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणजे माग उद्योग हा भारताच्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। माग उद्योग म्हणजे हातमाग किंवा यंत्रमाग या मशीनच्या सहाय्याने विणकाम करून कापड बनवण्याचा उद्योग। कापड विणण्यासाठी वापरात येणाऱ्या यंत्रास माग यंत्र किंवा पॉवर लूम मशीन असं म्हणतात। सुताचे उभे धागे तानात ठेवून आडव्या धाग्याने विणणे हे याचं काम। माग यंत्र दोन प्रकारचे असतात, हातमाग आणि यंत्रमाग। हातमाग म्हणजे पायांनी किंवा हाताने चालवता येणारा माग आणि यंत्रमाग म्हणजे स्वयंचलित यंत्राच्या सहाय्याने चालवता येणारा माग, यालाच पॉवर लूम मशीन असं पण म्हणतात। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्री हा उद्योग संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेला आहे, त्यामध्ये इचलकरंजी हे शहर हातमाग उद्योगासाठी खूपच प्रसिद्ध आहे। सध्या यंत्रमागावर विण करायला बरीच कामे स्वतःहून करायला लागतात। ही कामे म्हणजे कांडी संपल्यावर कांडी बदलणे, यंत्रमाग चालू असताना तुटलेला ताना किंवा बाणा शोधून जोडणे, ताना शोधण्याच्या यंत्रणेची वजन गरजेनुसार सरकवणे इत्यादी। या सर्वांमध्ये विणकराची तत्परता आणि कार्यक्षमता पणाला लागते। स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये टिकण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे, म्हणूनच स्वयंचलित या यंत्रमागाची निर्मिती झालेली आहे।
करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे अपडेट पटकन भेटतील.